खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक, तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर सांगा आणि तुमच्या दावणीला किती खिलार गाय येते सांगा आम्हाला. नाव बाळासाहेब दोंडेवा मांदळी, मोबाईल नंबर 87 93 25 32 90. आता 15 खिलार गाई आपल्याकडे आणि 10 वासरे आहेत. खिलार गायींचं संगोपन म्हणा किती वर्षांपासून चालू, कसं चालू बाबा? 72 दुष्काळापासून. 72 दुष्काळात गावडेवाडीच्या घाटात एक गाय गावली होती. हे बघ, या गाई, या म्हाताऱ्या गायीची आई, ती पाय बांधून आणली वासरू होत बारी आणि तिथून मोर. मग हे बघ, ही मोर या गायची एक आई, ह्या अशा दोनच गाय त्याच्यावर हळूहळू हळूहळू त्या गाया तयार केल्या. आणि मग अशा फुकाट लय वाटल्या, मोकार वाटल्या फुकाट. मग त्यांच्या जे कालोडे होणार ते आपण लोकांना पाहुण्यांना दिले आणि त्यांच्यापासून जे खिल्लर वाचवणार 30 वर्ष आपण त्यांच्या बेसो एक नंबर गाडा दा म्हटलं. हा, 30 वर्ष गाडा मात्र गायांच्या जीवावरची एक नंबर दा म्हटलंय. आणि आज आपल्या पाळण्याचा मुख्य हेतू म्हणजे आपल्याकडून गायची सेवा होती आणि आपला जो छंद आहे बैलगाडा शर्यत त्यासाठी त्यांच्या वासरांचा किंवा. आणि मुळात म्हणजे गायगुजीचे काही झालं तरी आजपर्यंत आपण उपाशी राहिलो पण त्यांना उपाशी नाही ठेवलो. म्हणजे गायगुजी किंवा कापाय दिली नाही आजपर्यंत. 72 दुष्काळ म्हणजे किती वर्षे झाली त्याला? साधारण 40 वर्षे. आणि लोकांना जरी आपण दिलं ना, कोणाकोणाचा पण पैसे नाही घेतले पण त्याला पेटा बांधून त्याला दिली. या वर्षीपासून आपल्याला माहिती आहे हा माणूस सांभाळणार आहे, तिचा शेवट करणारे त्यालाच दिली. या वर्षीपासून आम्ही काय करतो, थोडंसं आहे ना पैसे घ्यायचं चालू करतो कारण लोकांना फुकट दिलं ना महत्व नाही करत. लोक काय करतात, कोणाला द्यायच्या जप्ती नाही काय, आम्ही डायरेक्ट सांगत असतो द्यायची पण फुकट ना द्यायची. मग लोक जर ज्याला खरंच पाळायची इच्छा तोच घेतो, नाही तर कोण घेतच नाही. हा, म्हणजे मुद्दा म्हणून आम्ही पैसे घ्यायचे कारण आम्हाला काय ते काय बाजूला पैसे फायदा व्हा असं नाही. पण काय होतं, फुकट दिले का त्यांना महत्व नाही करत. मग ती याच्या पाहुणे कोण, त्याच्या पाहुणे कोण, त्याच्या कोण खाटकाला इकडे आम्हाला 4-5 जणांचा रिपोर्ट भेटला का खाटकापासून द्यायच्या बंद केले. आपल्याकडून पाप होते नको आणि आता द्यायच्या नाही. आता किती वाढू आणि लय ज्यात झाल्या तर पांढरपूर सोडू पण कापाय तर नाहीच नाही. हा वयस्कर सोडून आपल्या ज्या कालोडे त्यांचं परत झोप घ्यायची, बाकी ज्या वयस्कर त्या सोडायच्या 4-2 4-2 असं नवीन तयार होते 4-2. बैलगाडा शर्यत बंदी उठली त्याचा काय फायदा तुम्हाला होणार आहे? आता फायदा असा आहे की समजा त्याचे आता आपल्याकडे 4 वासरे खूप भरपूर पळत आहेत, ते आज 5 लाखाला म्हणजे पिती वासरे 5 लाखाला एकच मागत आहेत, तो फायदा आहेच ना. मुळात आपण देणार नाही पण तो फायदा आहेच ना. तुमच्या दावणीला असलेल्या गायींना तुम्ही कोणते बैल दाखवता कशा प्रकारे? आमच्या गावामध्ये ना प्रख्यात ओळू म्हणून सरजा ओळू आहे, त्याचे मला कावराम बबन लंगोटे हे आमच्या जवळचे मित्र आहे. आणि आमचं आणि त्यांच्या दोन्ही दोघांकडे गाय असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडून गाय लावून आणतो आणि त्यांच्यामुळं पण आम्ही गाय कमी करायचा विचार करत होतो. पण आम्हाला ते 40 गायांचं संगोपन करतात, आपल्याला 20 गायांचं का करता येऊ नये म्हणून आम्ही
आणखी वाढवायचं ठरवलं पण कमी नाही करणार यामुळं. त्यांच्यापासून आम्हाला एक प्रेरणा मिळत होती गाय सांभाळण्याची. आज एकूण किती गाई आहे तुमच्या दावणीला? आता लहान मोठे 15 गाई आहेत जवळजवळ, सगळ्या मोठ्याला आता लहान नाहीचे 15 खिल्लार आहेत आणि बाकी गिर वगैरे वेगळं. दिवसभर चाऱ्याचं नियोजन कसं करता तुम्ही? नाही, एक टाइम रानात हिंडवायचं आणि एक टाइम घरी भरपूर खाय घालायचं काढबा. रानात चरणाऱ्या गायींची वासरं जास्त चपळ होतात असं काही असतं? नाही असं काय असतं नाही, नक्कीच 101%. काय कारण आहे त्याच्या मागे? मग ते चरडू, मग ते व्यायामाचंच शरीर ना सगळं. नाही, गाय पण चरतात आणि आपण काय करतो, वासरे एकदा पेटी झाली थोडी मोठी झाली ना का, त्यांना पण आपण 1 वर्ष 6 महिने रानात सोडतो. त्यांचे नख्या बिक्या जरा, त्यांचं हालचाल जरा, सगळं हालचाल वेगळी बिघडत. त्यांच्या प्रत्येक आवाजी व्यायाम होत थोडक्यात, ते जाग्यावर कोब्या बांधून ते आवडले घेत होते आणि फरकच राहतो किती काय करणार. बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर तुमच्या गावामध्ये खिल्लारचं प्रमाण प्रत्येक घरात वाढलेलं आहे का सांभाळण्यात? हो, वाढले प्रत्येक जण. आम्हाला दिवसातून एक जण तरी विचारतो मला कालवड द्या, मला कालवड द्या, रोज फोन येतो कोणचे ना कोणचे, आम्हाला कालवड द्या. आम्ही म्हणलं का नाही द्यायचं, ते म्हणतो विकत द्या, किती पैसे पाहिजे. आणि तुमच्याकडे नसेल तर त्यांच्या कावराम शेट काय आहे का असं विचारा, फोन करा, नंबर द्या. प्रमाण वाढले आणि गावामध्ये भरपूर, म्हणजे आमच्या वस्तीमध्ये 100 वासरं वाढल्यात, म्हणजे गाय तर वाढतीनच पण लोकांनी एवढे विकत घेतलेत गोरी. आता प्रत्येक गावामध्ये आता बैलगाडा शर्यत बंदी उठल्यापासून गेले 4 ते 5 महिन्यापासून आपण बघतोय की गावगावच्या यात्रा असतील, जत्रा असतील, त्याच्यामध्ये जे घाट भरतात कशा प्रकारची आर्थिक उलाढाल याच्यामध्ये घडतीय? आर्थिक उलाढाल म्हणजे ट्रान्सपोर्टवाल्यांचा टेम्पो गावापासून फायदा होतो, त्यामध्ये गावामध्ये जे लोकल धंदेवाले त्यांचा फायदा होतो, किंवा बाहेरल्या गावातून लोक काही हॉटेल लावतात, काही पांढरा वगैरे कोणचे काय म्हणजे बाटल्याचे सगळ्याचे जे काही स्टॉल लागतात कलिंगडाचे, त्यांचं पण उलाढाल होते. वाजण्यांचे होते, अलाउन्सर मंडळांचे होते, आणि जाण्यायेण्यासाठी जे आपण टेम्पो वापरतो पिकअप वगैरे, त्या गाडीवाल्यांचे ट्रान्सपोर्टवाल्यांचे म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो, शेतकऱ्यांच्या बरोबर आणखी 4-10 जणांना फायदा आहे त्याचा. आता आम्ही म्हणतो की असं ऐकलंय की जी बैलगाडा मालक आहे ते घरातल्या पोरांपेक्षा दावणीच्या गाई हो हो अगदी अगदी संगोपन चालतं त्याबद्दल सत्य. आता गायीचं दूध काढायचं नाही, वासराला पोटभर दूध पाजायचं, रतीप चारायचा, धुणं धानं म्हणजे आता सांगायचं दादा म्हणजे असं. आता आम्ही जेव्हापासून होतो तेव्हापासून आम्ही लहान असताना आमच्या ह्या खिल्लार गायींचं दूध आमच्या वडिलांनी किंवा चुलत्यांनी कधी आम्हाला न पाजले पण त्या गोऱ्यांना पाजले. त्याला आम्ही कोरा चहाचं प्यायचं, पण आम्ही जेव्हा लहान होतो जेव्हा आम्हाला दुधाची गरज होती तरी ते म्हणले आपल्याला दूध नाही काढायचं बाळांनो, हे वासरं मोठेले झाले पाहिजे. हे स्वतः बाळासाहेब धोंडेबा मांदळे, प्रसिद्ध गाडा मालक आमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले. सांगायची बाब विशेष करून म्हणजे यांचं 4 भावांचं जॉईंट फॅमिली आणि एकत्रित कुटुंब असल्यामुळं गाई गुरांची सेवा करता करता एकदम बैलगाड्याचा पूर्णपणे शोक जोपासणारं कुटुंब. सांगायचं तात्पर्य म्हणजे अगदीच हालाकीच्या परिस्थितीतून म्हटलं तरी वावगं नाही ठरणार की 2 वेळच्या खाणंपाण्याची मारामार असताना सुद्धा 1 नंबर गाडा या मंडळींनी 1 नंबरचा गाडा पळवला आणि तो गाडा पळवण्यासाठी 1 नंबरची बैलांची जोपासना करण्यासाठी घरी रतीर चारायला खुराक द्यायला परिस्थिती नसताना या डोंगर दऱ्यात जे फॉरेस्टचे वनीकरण आहे, जे वनीकरणाची लागवड असू द्या, झाडांची काम असू द्या, तर यांच्या कुटुंबातल्या 8 माणसांपैकी 6 माणसं ही मजुरीने कामाला जायची, त्याच्यावर मिळणाऱ्या गव्हावर किंवा त्या मिळणाऱ्या पैशावर बैलगाड्याचा छंद जोपासला आणि ह्याच छंदामुळे यांची तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात एक विशेष ओळख आहे की मोरपिसऱ्याचा 5 कुचेच्या कमानीत पळणारे बैल म्हणजे बाळासाहेब धोंडेबा मांदळे यांचीच. नमस्कार, खूप खूप धन्यवाद मालक. आज तुम्ही सविस्तर माहिती कशा प्रकारे खिल्लार गायींचं संगोपन असेल आणि बैलगाडा शर्यत बंदी उठणं हे तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी किती गरजेचं होतं आणि या खिल्लार गायींसाठी ते किती गरजेचं होतं, बैलांसाठी किती गरजेचं होतं हे तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद मालक. आमच्याकडे 15 गाय आहेत आणि आम्ही काय केलं, काही गायांना आमच्या घरचा वळू ब्रीडिंग केला आणि काही ज्या गाया होत्या ज्या मूळच्या देसाईला देखण्या किंवा चांगल्या चपळीत त्यांना आमच्याच गावातील काळूराम बमन लंगोटे यांचा सर्जा म्हणून आता सध्या प्रसिद्ध होळू आहे. त्याचं दोन गायांना ब्रीडिंग केलं, त्याचे आता आपल्याला ही दोन वासरं आहेत आणि ही दोन्ही वासरं खूप पळतात शर्यतीला म्हणजे. आणि आता आमच्या दावणीला सध्या 10 वासरं असताना सुद्धा जो पाहुणा येईन किंवा जे गिराई येईन किंवा जो पगायला येईन त्याचं सगळं लक्ष या 2 वासरांकडे जातं. तुम्हाला द्यायची असेल तर ही दोनच द्या, बाकीच्या वासरांकडे ब्रीडिंगचा थोडासा म्हणजे यातून एकच सांगायचे आम्हाला का योग्य ब्रीडिंगचा खूप फायदा आहे आम्हाला आणि झालेला आणि होणार आहे. ही किती किती महिन्याची वासरं? हे 8 महिन्याचे आणि 8 महिन्याचे आणि 6 महिन्याचे.
आता तुम्ही बैलगाडा शर्यत बंदी उठली, जातीवंत टॉपची वासर तुमच्या दावणीला, किती मागणी कशा प्रकारे होते बाय यांची वासरांची? त्याला ज्याला गाठात सर्टिफिकेट मिळेल त्याच्या होते ना, मग आता ते वासरू 5 लाखाला मागत येत हे बारका नाही. अजून आम्ही एवढं जास्त पळवलं मोठ्या गाठामध्ये, मोकळ्या गाठामध्ये पळवलं चांगलं पळते. हे मोठे मोठे आता 8-9 गाठ झाले चांगल्या शर्यतीमध्ये, 1 नंबरच्या बायलांच्या पुढे. तर हे 5 लाख रुपयाला आत्ता मागते. आम्ही नुकतंच ऐकलं की जाधव ओडिशाच्या घाटामध्ये भारतातील सर्वात मोठी जी शर्यत झाली तिथं देखील हे वासरू पाळा. हो तिथं होतं. तर कशा प्रकारे नियोजन केलं होतं तुम्ही याच्या जोडीला? अजून कोणती याच्या जोडीला? आमच्या पाहुण्यांचा होता अवसर बुद्रुकचा. तर आम्ही हे वासरू मुलतं डाव्या खांदा पळत होतो. तर ते म्हणले आमच्या वासराचं आता आम्ही पण खांदा बदलणार नाही. तर आम्ही याला पहिल्यांदाच उजव्या खांदा घेतलं. तर जेवढा रिस्पॉन्स तो दुसऱ्या खांदा डाव्या खांदा देतो तेवढाच रिस्पॉन्स त्याने उजव्या खांदा दिला आम्हाला. आणि त्या गोरा त्यांनी म्हणतो त्यांना आजपर्यंत त्यांच्या गोऱ्यांना कोणाच टपला गोरा भेटला नव्हता. मग ते म्हणायचे आमच्या गोऱ्याला अजून कोणता गोरा सरसच नाही झाला. पण ह्या गोऱ्याने त्यांना हे केल्यानंतर ते म्हणजे खरंच वस्तू आहे. आज माझं नाव संपत देवराम मांदळे, मोबाईल नंबर 87-93-25-32-90. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.